लोकांच्या हिताकरता आणि लोकांच्या कल्याणासाठीच आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. देशाची परिस्थिती या सरकारच्या काळात किती बिकट झाली याचा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी त्यांनी जनतेला भावनिक साद घातली. पाहूयात. पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. ते म्हणाले की केवळ निवडणुका आहेत म्हणून मी बोलत नाही, सत्तेच्या मागे जाण्यापेक्षा सत्य परिस्थिती मांडणे हे माझं भारतीय नागरिक म्हणून काम आहे. मन की बातच्या माध्यमातून लोकांना वचने देण्यात आले. 2 कोटी लोकांना रोजगाराच्या थापा मारण्यात आल्या. तसंच प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू अशी खोटी ग्वाही देण्यात आली. त्यामुळेच ही भोळी भाबडी जनता या गोष्टींना भुलली. या सरकारने 4 वर्षापासून अनेक फसवी आश्वासने देऊन जनतेचा विचार न करता अनेक फसव्या योजना राबवून देशाचे नुकसानच केले. अजूनही अनेकांना रोजगार नाही. तसेच शेतकऱ्यांवर देखील या सरकारने अन्याय केला. लोकांनी या सरकारवरती विश्वास ठेवला यात लोकांची चूक झाली असाही सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला. तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे ना. तर माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तुमचा लोकांचा त्याचा लोकांचा काही संबंध येत नाही. तुमचे अनेक प्रश्न आहेत त्याचा माझा संबंध येत नाही ना. जेव्हा लोकांसमोर जातो तेव्हा आपण लोकांना जे काही आपण वचन दिले असत त्याचं काय झालं, त्याचं कुठपर्यंत झालं, त्याची काय पूर्तता झाली हे तरी सांगणार आहात का नाही. तर तुम्ही जेव्हा लोकांसमोर जेव्हा जाता तर 5 वर्षाच्या कालावधी आपण काय केलं याचा लेखाजोगा जे असेल की काय ते आपण ते तरी सांगितलं पाहिजे, तरच लोक आपल्याला स्वीकारणार किंवा जुगारणार ना. नाही मला हे बघा, माझं म्हणणं नाही झालं ना, तुम्ही म्हणताय ना तुम्हाला बरं वाटतंय नाही झालं, पण नाही झालं ना. हा म्हणता झाला झाला, ह्याला बरं वाटलं तुम्हाला वाटलं नाही, तुम्ही म्हणला नाही झालं नाही झालं, तुम्हाला नाही झालं ह्याला वाटलं झाला झाला झालं समाधान ओके ऑलवेज वेल झाला नाही झाला विषय तो नाही. तुम्ही हे सोडून द्या ना, झाला नाही झाला कोणाला काय घेणं नाही. तुम्ही जे इश्यूज घेऊन गेला होता लोकांसमोर मागच्या 5 वर्षापूर्वी त्याच काय झालं ते तुम्ही लोकांना सांगणार आहात का नाही. ते झाल्यानंतर मग बघू, ते सांग ना. आणि जर झालं असेल तर वेलन नाही झालं तर का नाही झालं ते तर सांगितलं पाहिजे ना. एवढी सुद्धा माफक अपेक्षा या एक नागरिक म्हणून लोकांनी करू नये. तरुणांनी 2 कोटी लोकांनी जे तरुण आशेंनी बघत बसले जाऊन आज त्यांच्या जर मनात एवढं जे आज ज्यांना डिग्री घेऊन बसलेत डिप्रेशन येणार नाही त्या वयात. आणि जर वाम मार्गाला लागले आणि काय जर करायला लागले तर जबाबदार कोण. एक लक्षात घ्या, तो पार्टीचे अध्यक्ष शरद पवारच आहेत आणि ते चुलते आहेत अजित पवार त्यांचे पुतणे आहेत. ही वस्तुस्थिती आहे का नाही का नाही का. शरद पवार अजित पवारचे पुतणे आहेत सांगा, कोण कोणाचं पुतणे आहे तुम्हाला माहिती. मग ते बघून घेते, त्या कौटुंबिक विषय आहे ना, तो पार्टीचा विषय आहे. माझं काय म्हणणं आहे, कुठल्या पार्टीत कोण काय करतं ह्याच्यापेक्षा तुम्ही ह्या सगळ्यांनी जर बोलायचं असेल ना इश्यूज घ्या ना. तुम्ही नाव घेऊन कोणाला मोठं नाव कशाला घेत आहे. आज आहे उद्या नाही. माझं नाव घेतलं उदयनराजे, 5 मिनिटात मी मेलो काय. उद्या तुम्ही XYZ कोणाचं पण नाव घ्याल. हे बघा, तुम्ही इश्यूज कोणी जे घेतले त्या इश्यूज वरती घ्या. यांनी काय इश्यूज घेतले होते, जे सत्तेत आहेत ते त्यांनी जे इश्यूज घेतलेत ना त्यांनी त्या इश्यूज वरती बोलावं. तुम्ही सत्तेत आला त्यावेळेस तुम्ही नाव, मी कोणाचंही नाव घेणार नाही. मला काय कोणाच्या सहव्यक्तीबद्दल करायचंय, माझं वैयक्तिक कोणाशी काय मतभेद असायचं का कारण नाही. ते वयाने वडील आहेत त्यांचा आदर करतो. एक वडील किचन नात्याने मग कुठल्याही पक्षातले असो माझं काय संबंध नाही काय नाही. समोर आलं तर नमस्कार करणार करणार, पण तुम्ही जे इश्यूज घेतले ज्याच्यामुळे लोकांनी आमच्यासारख्या संपूर्ण अनेक तरुणांनी आणि लोकांनी ज्या देशातल्या लोकांनी तुम्हाला
त्या सर्वोच्च पद सभागृहात तुम्हाला तिथं हे दिलं, सत्ता दिली तुमच्या ताब्यात. तुम्ही ते इश्यूज तुम्ही लोकांना सांगा की ते इश्यूज आम्ही घेतलेले हे इश्यूज होते आणि ह्या इश्यूजचं आम्ही हे हे केलं. आम्ही तुम्ही ते इश्यूज जे घेतले होते ते आणि एवढं सगळं बहुमत तुम्हाला दिलं. बऱ्याच कित्येक सालांनंतर कुठल्या म्हणजे कोणाला तरी एवढं बहुमत मिळालं. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे ना, सगळं तुमच्या हातात होत की बाबा हे आम्ही केलं, हे केलं, हे केलं, हे सांगा ना तुम्ही लोकांना. आम्हाला अपेक्षित आहे, लोकांना अपेक्षा आहे, लोकशाहीतल्या जनतेला अपेक्षित आहे, राजांना अपेक्षा आहे. जो लोकशाहीतल्या पर्सनल लेवलची कोणी टीका कोणाला काय घेणं देणं नाही. कोण कोणाने काय केलं, हिने काय केलं, उदयनराजेंनी हे काय केलं, कोणाला घेणं मी करतो काय, पण माझी